पद्धतीने घाईघाईने हा सगळा निर्णय झाला, कसं पाहता तुम्ही याच्याकडे शिवसेनेचे नेते म्हणून आणि सहकारी? खासदार राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणं हा एका अर्थाने भारतीय जनता पार्टी आणि पर्यायाने नरेंद्र मोदीजी यांचा नैतिक पराभव आहे. राहुलजींच्या प्रश्नांना जेव्हा ते उत्तरच देऊ शकलेले नाही तेव्हा त्यांच्यापासून पळ काढण्यासाठी हिंडनबर्गच्या रिपोर्टवर जेव्हा त्यांच्याकडे बोलण्यासारखं काहीच नाही आणि अदानींचं हितरक्षण करणं ही त्यांची परम जबाबदारी आहे या न्यायाने ते वागत असल्यामुळे त्यांनी ही कारवाई केली. पण ही कारवाई ही लोकशाहीची गळचेपी करणारी आहे. आत्ता जेव्हा ते ओबीसीचा मुद्दा याच्या आडून खेळायला बघतात तेव्हा भाजपाला कळलं पाहिजे की दरवेळेला जातीची आणि धर्माची कार्ड खेळणं भाजपाने बंद करावं. कारण ओबीसींबद्दल जर इतकं प्रेम भाजपाला असेल तर ओबीसीचा जातनिहाय जनगणनेचा मुद्दा भाजपा का विसरत आहे? आणि जर ओबीसींबद्दल एवढं प्रेम खरंच भाजपाला वाटत असेल तर भाजपाने राष्ट्रीय आणि महाराष्ट्र दोन्ही राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरची आत्तापर्यंत ओबीसीच्या कित्येक नेतृत्वांना कुजवत का ठेवलं? महाराष्ट्रामध्ये बावनकुळे असतील, तावडे असतील, मुंडे असतील, या सगळ्या लोकांची माती याच भाजपानं केली हे भाजपाला एकदा कळले पाहिजे. त्यामुळे या सगळ्या मुद्द्यांवरती भाजपाने फार अकंड तांडव करायची गरज नाही. त्यासाठीची कारवाई झाल्याचं जे म्हटलं जात आहे तशी पुरावे सुद्धा ऑडिओ व्हिडिओ पुरावे आहे, तरी तुम्ही म्हणता की कारवाई चुकीची? ही कारवाई चुकीची आहे हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगत राहू. कारण दोन तीन बाबी आहेत. एक, कुठेही नरेंद्र मोदी हे व्यक्तिशः चोर आहेत असं विधान कुठेही केलेलं नाही. एक दुसरी गोष्ट अशी की जे विधान झालं तेव्हा त्याच्यावर तेव्हाच कारवाई का बरं नाही झाली? ती कारवाई करण्यासाठी तुम्हाला आत्ता एवढा वेळ का घ्यावा लागतोय? कारण आत्ता जेव्हा तुम्हाला हिंडनबर्ग रिपोर्टवरती प्रश्न विचारले जात आहेत, आत्ता जेव्हा अदानींचं हितसंबंधांचं रक्षण करणं ही मोदीजींची परम जबाबदारी आहे, ती जबाबदारी त्यांना हे लक्षात आले की भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने राहुलजींच्या संबंधाने जे एक वलय पूर्ण देशभरात तयार झाले त्या वलयामध्ये भाजपला ही गोष्ट पक्की कळलेली आहे की यू कॅन लव हिम, यू कॅन हेट हिम, बट यू कांट इग्नोर हिम. ते आत्ता राहुलजींना इग्नोर करूच शकत नाहीत. या स्टेजमध्ये ज्या वेळेला राहुल गांधी स्वतःची इमेज तयार करतात तेव्हा भाजपच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे. काँग्रेसच नाही तर सगळेच पक्ष आक्रमक होताना दिसत आहेत. कारण भाजपने सगळेच लोकशाहीचे संकेत धाब्यावर बसवलेले आहेत. मी आठवण करून दिली पाहिजे की भाजपच्या या सगळ्या गळचेपीच्या विरोधात याच्या आधी 9 पक्षांनी एकत्रितपणे पंतप्रधानांना पत्र लिहिले. खरं तर पंतप्रधानांनी उत्तर द्यायला हवे होते पण पंतप्रधानांचे पंटर्सच त्याच्या आधी बोलायला लागलेले आहेत. दुसरी गोष्ट अशी की 14 पक्षांनी एकत्रित येऊन ईडीच्या संदर्भाने आता थेट न्यायालयात धाव घेतलेली आहे. आणि तिसरी बाब की भाजप वगळता सर्व पक्षांनी एकत्रित मोट बांधत सध्या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीच्या सभा चालू आहेत. 2 तारखेला संभाजीनगरला होणाऱ्या सभेमध्ये सुद्धा हा मुद्दा चर्चेला येईल. उद्याच्या मालेगावच्या सभेत सुद्धा हा मुद्दा चर्चेला येईल. त्यामुळे हा प्रश्न फक्त राहुलजींचा किंवा फक्त काँग्रेसचा नाही तर हा प्रश्न संपूर्ण भारताच्या लोकतंत्राचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रातिनिधिकपणे निश्चितपणे यावर सगळेच पक्ष आवाज उठवत आहेत. नाही, असे कोणी नेते वगैरे नसतात. हे सगळे हितसंबंधांचं राजकारण करणारे लोक असतात आणि अशा हितसंबंधांचं राजकारण करणाऱ्या लोकांना नेते म्हणून त्यांची उंची वाढवू नये किंवा ती भूमिका कुठल्याही पक्षाची भूमिका म्हणूनही बघितली जाऊ नये. भाजपाची कालची कृती ही लोकशाहीची गळचेपी करणारी, हुकुमशाहीच्या नव्या तंत्राला जन्म देणारी अशी ही कृती आहे आणि या कृतीचा विरोध सगळ्याच पक्षांनी एकत्रित येऊन केलेला आहे. मुळात भारतीय जनता पार्टी जेव्हा आता बेरोजगारी, महागाई, महिला अत्याचार सगळ्याच प्रश्नांवरती सपशेल अपयशी ठरलेली आहे आणि उत्तर देण्यासारखं त्यांच्याकडे काहीच नाही, त्यावेळेला चर्चेची वराळ उडवून देण्यासाठी केलेली त्यांनी ही कृती आहे. एका भारतातल्या सगळ्यात मोठ्या लार्जेस्ट पार्टीच्या शीर्ष नेतृत्वावर जर आपण अशी कृती केली, अशी कारवाई केली तर इतर सदस्यांना सुद्धा तशी दहशत बसू शकते. यासाठी जाणीवपूर्वक घबराटीचं वातावरण तयार व्हावं, विरोधकांनी प्रश्नच विचारू नयेत यासाठी केलेली ही कृती आहे.